नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांचा विकास व्हावा या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक पाया घडविणाऱ्या प्राथमिक शिक्षकांमध्ये बालकांचे कलागुण विकसित करण्याचे सामर्थ्य यावे यासाठी आयोजित करण्यात आलेली ही कार्यशाळा निश्चितच उद्याचे यशस्वी कलावंत घडवेल असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी केले। बालकांतील अभिनय, नृत्य, संगीत या गुणांचा विकास त्यांच्या व्यक्तिमत्व घडविण्यासाठी आधारभूत ठरणारे गुण आहेत। ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला शैक्षणिक पैलू पाडताना त्यांचा IQ वाढवित असताना त्यांच्या EQ म्हणजेच इमोशनल कोशंट वाढविण्यासाठी या कला सहाय्यभूत ठरत असतात। आज या कार्यशाळेच्या माध्यमातून रचल्या गेलेल्या पायावर निश्चितच जळगावातील बालकलावंत पुढे जाऊन यशस्वी कलावंत ठरतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार बाल रंगभूमी परिषदे प्रमुख कार्यवाह विनोद ढगे यांनी केले। कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी बाल रंगभूमी परिषदेचे पदाधिकारी, सदस्य व महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे श्याम ठाकरे, कैलास तायडे, देवेंद्र चौधरी, गोविंदा लोखंडे, निलेश मोरे आदींनी परिश्रम घेतले। मला वाटतं हा राज्यातला पहिला प्रयोग असावा की बाल गोपाळांसाठी अशा प्रकारचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम बाल रंगभूमीने आणि आमच्या खासगी प्राथमिक महासंघाने सुरू केलं। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले व्यासपीठामध्ये सर्व धर्मांध मंडळी आणि जनता जनार्दनने आज या ठिकाणी आपण या कार्यशाळेच्या निमित्तानं बोलावलं आणि ज्यांनी या बालरंगभूमीच्या व्यासपीठावर किंवा विद्यार्थ्यांना अशा प्रकारचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ज्या शिक्षकांनी जाणीवपूर्वक आज या ठिकाणी उपस्थिती दिली, ज्या पालकांनी उपस्थिती दिली किंवा ज्या स्नेहांची उपस्थिती दिली त्या सर्वांचं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो। खरंतर शालेय जीवनामध्ये शिक्षण घेत असताना अभ्यासेतर उपक्रमाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि या अभ्यासेतर उपक्रमांच्या संदर्भातूनच किंवा या समन्वयातूनच एक चांगला कलाकार निर्माण व्हायला मदत होते। आपण अनेक प्रकारच्या दूरदर्शनच्या मालिका पाहिल्या असतील, खासगी चित्रवाहिनींच्या मालिका पाहिल्या असतील किंवा एखादा चित्रपट पाहिला असेल ज्याच्यामध्ये अनेक बालकलाकारांनी आपल्या उत्तम अभिनयाची अमिट छाप प्रेक्षकांवर सोडली आणि पुढे कालांतराने तो बालकलाकार अतिशय चांगल्या उच्च पदाला एक कलाकार म्हणून पोचलेलं आपण सारांनी पाहिलंय। मात्र हे सगळं व्यासपीठ आपण आतापर्यंत महानगरांमध्ये उपलब्ध असलेलं पाहत होतो। पुण्या मुंबईसारख्या शहरांमध्ये अशा प्रकारचं व्यासपीठ जाणीवपूर्वक काही सेवाभावी संस्था किंवा बालनाट्य परिषदा उपलब्ध करून देत होत्या, पण खरं तर या ठिकाणी जळगावसारख्या या शहरामध्ये अशा प्रकारचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम बालरंगभूमीच्या परिषद त्यातल्या त्यात आदरणीय विनोद ढगे सर आणि आमच्या खासगी महासंघाने उपलब्ध करून दिलं। अशा प्रकारचा एक चांगला बाल कलाकार आपल्याला या निमित्ताने गवसेल आणि त्याला त्याच्या अंगी असलेल्या गुणांना पैलू पाडण्याचं काम बालरंगभूमी परिषदेच्या माध्यमातून निश्चित पार पडेल असा मला आत्मविश्वास आहे। मी सर्वांच्या या उपक्रमाला आणि या अतिशय चांगल्या अशा कार्यक्रमाला शुभेच्छा आणि सदिच्छा देतो।